हॅलो एव्हरी वन, वेलकम टू भारत एज्युकेशन। आज आपण 11th सी ई टी ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे हे बघणार आहोत। त्याचसोबत सी ई टी सिलेबस आणि बुक्स कोणते वापरायचे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्यात येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। 11th सी ई टी ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारणपणे असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये त्यांनी तुम्हाला तुमचा बोर्ड टाईप विचारला आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा ऑप्शन येईल। ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वी पास केली आहे त्यांनी पहिला ऑप्शन सिलेक्ट करावा आणि खालील सर्व टर्म्स अँड कंडिशन वाचून तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव टाकावे। त्यानंतर तुम्ही सबमिट केलं तर तुमच्यासमोर एक पुढील असा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती आधीपासूनच फिल केलेली दिसेल। यामध्ये आता तुम्हाला फक्त तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन टाकायचं आहे आणि काही स्टुडंट्सला सोशल सायन्स असा ऑप्शन दिसेल, तेव्हा तिथे त्यांनी सोशल सायन्सचा विषय ज्या भाषेतून दिला आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि खाली सी ई टी डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तालुका फिल करून सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म इथे पूर्णपणे फिल होईल व तुम्हाला शेवटी एक असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म दिसेल। त्यामध्ये तुम्ही फक्त तुमची दिलेली माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या आणि त्याची प्रिंट काढा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 21 ऑगस्टला तुमची सी ई टीची एक्झाम आहे, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट। आणि इतर माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता। थँक्यू।